हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण विणकाम शिकवणी वर्ग 4 बघणार आहोत, सॉरी 5 बघणार आहोत. तर 5 मध्ये आपण काय बघणार आहोत, डबल क्रोशिया म्हणजे मोठा खांब. त्या अगोदर मी तुम्हाला खांबाची थोडीशी माहिती देते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या 4 पट्ट्या मी कशासाठी ठेवलेल्या आहेत, तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत की हे मुके खांब आहेत, हे हाफ डबल क्रोशिया, हे डबल क्रोशिया आणि हे ट्रिपल क्रोशिया. तर मी असे 10-10 सारखेच विणलेले आहेत आणि असे 5-5 विणलेले आहेत. सगळ्या लाईन सारख्याच आहेत. हे आपण आडव्या 10 आणि उभ्या 5, तर हे बघू शकता हे मुक्या खांबाची किती बारीक पट्टी झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी लांब हे हाफ डबल क्रोशिया, त्याच्यापेक्षा लांब हा डबल क्रोशिया आणि हा ट्रिपल क्रोशिया. तर हे बघू शकता टाके तितकेच आहेत, पण किती फरक झालेला आहे. तर आपल्याला एखाद्या वेळेस जास्त म्हणजे असं काम खूप असते ते वाढवण्यासाठी कधी कधी आपण हाफ डबल क्रोशिया वापरू शकतो, कधी कधी डबल क्रोशिया वापरू शकतो. पण कधी काय होते की आपल्याला एखादी खूप छोटी वस्तू बनवायची असते, तर मग हे 2 टाके जर वापरले आपण तर ती वस्तू खूप मोठी दिसते, म्हणून आपण इथे मुके खांब वापरतो. आणि मुके खांब तुम्ही हे फरक पण बघू शकता, हे किती पतलं वाटत आहे, हे तर त्याच्यापेक्षाही जास्त पतलं वाटत आहे. आणि हे मुक्या खांबाचं किती घट्ट दिसते बघू शकता, आपण ओढलं तरी बिलकुल काही दिसत नाही याचं. आणि हे मुक्या खांबापेक्षा थोडं पातळ आहे. तर आपल्याला कधी कधी काय असते की आपल्याला एकदम घट्ट विणायचं असते, तर तेव्हा पण आपण हे मुक्या खांबाचा वापर करू शकतो. एखादी वस्तू आपल्याला एकदम घट्ट विणायची असते तेव्हा. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 10 साकळ्या विणून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण हाफ डबल क्रोशिया विणणार आहोत, त्यासाठी आपल्याला 3 साकळ्या एक्स्ट्राच्या घ्यायच्या. जेव्हा आपण मुका खांब विणतो तेव्हा 1 साकळी, आणि जेव्हा आपण अर्धा खांब विणतो तेव्हा 2 साकळी घ्यायच्या, आणि जेव्हा आपण मोठा खांब विणतो तेव्हा 3 साकळ्या घ्यायच्या. तर आता हे 1, 2, 3 साकळ्या स्किप करून ह्या 4थ्या साकळीवर आपल्याला खांब घालायचा आहे. तर इथे मी जसं आपण हाफ डबल क्रोशिया विणलं होतं तसंच 3 धागे घेतलेले आहेत. आता ह्या 2चा 1 करायचा, परत ह्या 2चा 1. आता सुरुवातीपासून सांगते, हे बघू शकता हे आपल्याला वरती घ्यायचं आहे 1 धागा, आणि परत पुढच्या साखळीतून आपल्याला 1 वेळेस ओढायचं आहे. हे झाले 3 धागे. आता आपल्याला ह्या 2चा 1 करायचा आहे आणि परत या 2चा 1 करायचा आहे. हेच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे. 1 वेळेस सुईवरून धागा घ्यायचा, 1 वेळेस पुढच्या टाक्यातून काढायचा, आणि ह्या 2चा 1, परत ह्या 2चा 1. याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, कारण प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर लवकर लक्षात बसते आणि विणकामाचा हात पण व्यवस्थित साफ होतो, फिनिशिंग पण चांगली येते जर प्रॅक्टिस जर चांगली केली तर. आणि फिनिशिंग चांगली असली तर तुम्ही काही जरी विणलं तरी ते खूप छान दिसते. आता आपण शेवटी पण एक खांब करणार आहोत, ह्या 2चा 1 आणि परत ह्या 2चा 1. आणि आता परत आपल्याला ही साईड बदलायची आहे. तर काय करायचं, 1, 2, 3 साकळ्या घ्यायच्या आणि तसंच हे सोडायचं, आणि याच्यामध्ये परत आपल्याला ह्या 2चा 1, परत ह्या 2चा 1, परत 1 वेळेस धागा घ्यायचा, परत याच्यातून काढायचा, परत ह्या 2चा 1 आणि परत ह्या 2चा 1. असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे वाटले असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला क्राफ्टचे, क्रोशाचे आणि रेसिपीचे व्हिडिओ बघता येतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.